नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे जी हळद आहे त्यावरती रोग आल्याच्या आल्याच्यानंतर आपल्याला ड्रीपमधून कोणती औषध द्यायचे आहेत ते मी आज सांगणार आहे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे हे औषध आहेत यामुळे खूप चांगला असा आमच्या हळदीला रिझल्ट आला आहे मी जवळपास एक आठ दिवस आधी हे औषधं सोडून पाहिले होते त्यामुळे माझ्या हळदीला खूप चांगल्या प्रकारचा फरक पडलेला आहे तरी आपण अशा ह्या प्रकारच्या औषधाचं एक वेळेस वापर करून पहा जवळपास करपा आल्याच्या नंतर आपल्या झाडाची वाढ ही कमी व्हायला लागते पानं पिवळे पडतात आणि नंतर करपायला लागतात फुटवाही फुटत नाही काही केल्याने करपा जात नाही फार थोडे असे औषधं आहेत की त्यामुळे आपल्या हळदीवरचा करपा आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो आपण फवारणीमधून जर पाहिजे झालं तर मी फवारणीमधून एक आळीनाशिक घेतलं होतं आणि त्यामध्ये मी सापा या नावाचं एक बुरशीनाशक आहे ते फवारणीमधून घेतलं होतं आणि जिंक आणि जिंक त्यासोबतच घेतलं होतं फवारणीसाठी त्यामुळे खूप चांगला प्रकारचा रिझल्ट मिळाला तरी पण थोडाफार कारफार राहिला होता त्यामुळे मी हे ब्लू कॉपर नावाचं एक बुरशीनाशक आहे हे ब्लू कॉपर एक घेतलं होतं आणि जे आपल्या हळदीवरती धुई आल्यामुळे करपा हा रोग पडतो आणि मकडी जे जाळी पडतात त्या धुईमुळे जो रोग येतो आपल्या हळदीवरती तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे ॲग्रीमेक नावाचं सेजंटा कंपनीचं बुरशीनाशक आहे हे एक आपल्याला ड्रिपण सोडायचं आहे एक करी शंभर एम एल आणि हे करी पाचशे ग्रॅम आहे आणि त्यासोबतच हळदीला हिरवेपणा येण्यासाठी आणि चांगल्या रूट मुळे फुटण्यासाठी मी हे के ह्युमी नावाचं एक ह्युमी घेतलं होतं आपण कोणत्याही कंपनीत घेऊ शकता परंतु त्यामध्ये ह्युमिकचं प्रमाण हे जवळपास नव्वद ते अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे आपल्या हल्दीला चांगला रिझल्ट मिळेल दुसरे काही केमिकल आपल्याला त्रास वाढायची गरज नाही हे औषधं मी ड्रिपमधून सोडले होते आणि फवारणीमधून मी सांगितलं जाय तुम्हाला की आळीसाठी हे खाणाऱ्या जागा आपल्या हळदीवर आळी दिसून येते तर आपण कोणताही एक आळीनाशक घेऊ शकता आणि जो करपा आहे त्यासाठी आपण सापा बुरशीनाशक आहे खूप चांगल्या प्रकारचं चा आहे ते आपण सापा घेऊ शकता आणि त्यासोबतच आपल्याला जिंक आणि फेरस पण फवारणीमधून घेऊ शकता किंवा आपण जिंक आणि सल्फर जमिनीमधून जरी पण झाडाला सोडलं तर आपल्या झाडाला चांगला हिरवेगारपणा येईल पण फवारी म्हणून घेऊ शकता किंवा ड्रिप म्हणून सोडवू शकते तर एक तर ड्रीप म्हणून सोडलं तर आपल्याला फवारणीमधून फक्त आळीनाशक आणि एक बुरशीनाशक जे सापा सांगितलं ते सापा फक्त आपल्याला फवारणी म्हणून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या हळदीवरचा करपा चांगल्या प्रकारचा नाहीसा होईल पण ह्युमिक सोडण्यामु सोडल्यामुळे आपल्या हा हळदीला चांगल्या प्रकारचा फुटवाई दाट फुटू शकतो त्यामुळे आपण नक्कीच एकदा हा उपाय करून पाहावा फार काही असे मागायची औषधं नाहीत त्यामुळे आपण हा उपाय करून एक पहा एकदा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्यावेळेस दुसरा चांगल्या प्रकारचा व्हिडिओ टाकीन त्यावेळेस तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा आपण माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद